नमस्कार, स्वागत आहे तुमचं पोलीस नामामध्ये. राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या विरोधात महाड येथील 14 स्थळाच्या इथे आंदोलन केलं. मात्र या आंदोलनावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच फोटो फाडल्याचं कृत्य जे आहे ते केलेलं दिसून आलेलं आहे. याचा मात्र त्यांच्या या कृत्याचा आता सर्व स्तरांवरनं सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते निषेध करताना दिसत आहेत. जितेंद्र आव्हाडांचं हे कृत्य म्हणजे अतिघाई अशी प्रतिक्रिया जी आहे ती अजित पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली. पाहूयात नेमकं काय म्हणाले दीपक मानकर. काय ते जितेंद्र आव्हाड अति उत्साही येते काय प्रत्येक गोष्टीला आपल्याला काहीतरी क्रेडिट मिळायला पाहिजे म्हणून त्यांचा एक आगळा वेगळा प्रयत्न असतो. परंतु तो प्रयत्न आज त्यांच्या अंगलट आला. या देशाचे राज्यघटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांनी फाडलाय ह्याच्यावरून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी किती आस्था किती प्रेम आहे. निवडणुकीच्या कालावधीमध्ये सातत्यानं एक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला की या देशामधले संविधान बदलणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे. पण प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी पोस्टर फाडण्याचं काम या व्यक्तीने केलंय. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याचा निषेध करतो. आणि तो अति उत्साही जो त्यांचा जो आडेलटट्टूपणा जो आहे त्याला आता त्यांना उत्तर द्यावं लागेल. आणि मी या निमित्तानं आंबेडकर चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व नेत्यांना आवाहन करू इच्छितो की आपण अशा पद्धतीचं जे त्यांनी जे वर्तन केलेलं आहे त्याचा सगळ्यांनी निषेध करायला पाहिजे. आणि हा निषेध करत असताना त्याची जाणीव देखील त्यांना करून दिली पाहिजे की या देशाची राज्यघटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे चाललेली आहे. आणि त्या चालीवरती चालत असताना तुम्ही त्यांचा त्या या ठिकाणी पोस्टर फाडताय हे किती वाईट आहे. कारण की आपल्याला कुठे ना कुठेतरी मीडियासमोर यायचं आणि आपलं स्वतःचं कौतुक करून घ्यायची सवय जितेंद्र आव्हाडांना ही कायम आहे. त्यामुळे मला मी या गोष्टीचा निषेध करतो आणि ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीचा देखील निषेध करतो. महापुरुषांची अस्मिता जपण्याचं काम आपण आपल्या जीवनक्रमामध्ये करायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्यात, छत्रपती शिवराय असू द्यात, महात्मा फुले असू द्यात, सावित्रीबाई फुले असू द्यात, डॉक्टर आणि त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे असू द्यात, या सगळ्यांनी आपलं जे योगदान आहे प्रत्येकाचं वेगवेगळं योगदान या देशाकरता निश्चितपणे आहे. आणि ही जाणीव कार्यकर्त्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचं वेगळ्या पद्धतीने त्याचं भूमिका मांडण्याचा प्रयत्न काही मंडळी करत असतात तर या प्रवृत्तीला थांबवण्याचं काम निश्चितपणाने करणं गरजेचं आहे.